नमस्कार, माझ्या प्रिय पॉवर इंजिनियर बंधूंनो आणि पॉवर वर्कर बंधूंनो, मी जेव्हा हायवेने म्हणा, रस्त्याने म्हणा किंवा कुठे जेव्हा किंवा जातो, आजकाल अनेक एजन्सीज अनेक खात्याच्या अंडर लाईन कन्स्ट्रक्शनचं उभारणीचं काम करत आहे. एजन्सी कोणती असो, खातं कोणतंही असो, शेवटी महावितरण सुपरविजन चार्जेस घेऊन या कामावर महावितरणचं सुपरविजन असते. कारण काम पूर्ण झाल्यानंतर, चालू झाल्यानंतर मेंटेनन्स महावितरणच करायचं असते. मी अनेक साहेब लोकांना म्हणालो की साहेब, ही कामं जी होऊन राहिली याच्यामध्ये बरेचसे रेग्युलेशन पाळल्या जात नाही आणि जे पुढे अपघातास कारणीभूत होऊ शकतात. मला माहीत नाही त्यांची अडचण काय आहे, पण अतिशय पुढे भविष्यात अपघाताला चालना देणारी कामं आज होऊन राहिली आहेत. एक साधं उदाहरण मी आपल्याला या दोन फोटोद्वारे समजावून सांगतो. आता पहिला फोटो मी झूम करून आपणास काय आहे ते, कायदा काय आहे ते सांगतो. CA रेग्युलेशन, टेक्निकल स्टँडर्ड 2010, रेग्युलेशन नंबर 101 रिगार्डिंग प्रोटेक्टिव्ह गार्ड, मीन्स प्रोव्हायडिंग गार्डिंग टू द लाईन्स. द प्रोव्हिजन इन दिस इज गार्ड वायर शॅल बी यूज्ड हिअर अँड ओव्हर हेड लाईन क्रॉसेस ऑर इज इन प्रॉक्सिमिटी टू एनी टेलिकम्युनिकेशन लाईन ऑर एनी अदर ओव्हर हेड लाईन अँड इन पॉप्युलेटेड लोकॅलिटीज. याचा अर्थ क्लिअर होतो की जर एखादी जास्त व्होल्टेजची लाईन ही एखाद्या कमी व्होल्टेजच्या लाईन जवळ जात असेल, तर त्या दोघांमध्ये गार्डिंग, कार्पेट गार्डिंग लावायला पाहिजे. पण आज या मुद्द्याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. मंडळी सांगा, समजा वरचा जास्त व्होल्टेजची लाईन खालच्या कमी व्होल्टेजच्या लाईनवर पडलं तर काय हवाक होईल. आता याचं प्रॅक्टिकल उदाहरण मी आपल्याला दुसऱ्या फोटोमध्ये दाखवत आहे. ही बघा, खामगाव अकोला हायवेने जाणारी एवढ्यातच कन्स्ट्रक्ट केलेली एलेवन केली लाईन, या खंब्यावर ब्रॅकेट लावून त्याच्या खाली LT लाईन मोडली आहे. समजा या 11 KV लाईनचा कंडक्टर तुटला तर या LT लाईनवर पडेल. आता आपण सांगा वीज सायन्सप्रमाणे काय हवाक होईल. एवढंच नाही, जी 11 KV लाईन जाते त्याच्यामध्ये जो करंट वाहतो त्याचं जे इंडक्शन आहे ते खालच्या LT लाईनवर डेफिनेटली येणारच. इंडक्शनचा तो गुणधर्म आहे, नियम आहे. या सगळ्या इंजिनिअरिंगचा मला वाटतं आज कोणी विचार करून राहिलं नाही असं दिसते. कुणाला समजत नाही असं मी म्हणू शकत नाही, कारण ऑल आर वेल क्वालिफाईड इंजिनियर्स अँड क्वालिफाईड वर्कर्स. ओनली आय थिंक deficiency is lack of supervision. And ज्याला आपण संवेदना म्हणतो, जर भविष्यात इथे काही माणसं मिळली, काही मिळली, त
तर मला वाटतं कुणापर्यंतही या दुःखी लोकांचं दुःख पोचत नाही. या लोकांच्या दुःखाची झळ या यंत्रणेतील मला वाटतं कुणापर्यंतही पोचत नाही. म्हणून मला वाटतं याकडे दुर्लक्ष होत असावं किंवा काय कारण असेल कमी कमी त्यांनी बोलावं तरी. म्हणजे त्या या कुलपाची किल्ली शोधता येईल आणि जे काही अपघात होणार आहेत भविष्यात ते वाचवता येतील. आता या इलेवन क्यूच्या कामाबद्दल मी काही जास्त बोलत नाही. फोटो पहा आपणच ठरवा. आता इथे डेंजर बोर्ड बार्बेड वायर आणि खांब्यावर जे क्रॉसार पी वगैरे वगैरे अर्थिंगची पोझिशन मला वाटतं ज्यानं त्यानं पाहावं आणि ज्यानं त्यानंच ठरवावं. कारण आता मी सांगून सांगून कंटाळलो आहे आणि यदा कदाचित वीज अपघात जरी झाला तरी या संबंधित लोकांना वाचवायला मला वाटतं इन्स्पेक्शन विंग आणि वीज कंपनी एकाच खात्यामध्ये असल्यामुळे एकमेकांना मला वाटतं वाचवणं भागच पडते असं मला आता माझा पक्का आग्रह झाला आहे. म्हणजे कसंही काम करा काहीही काम करा देर इज नो कंट्रोल ऑन द क्वालिटी ऑफ वर्क. हे मला अतिशय दुःखी होऊन म्हणावं लागतं. काही मंडळींना राग आला तरी चालेल पण माणसं वाचवण्यासाठी त्यांच्या रागाची जळ मी सोसायला तयार आहे. फक्त माणसं वाचायला पाहिजे. मला वाटतं माय हंबल रिक्वेस्ट इज फॉर ऑल दिस थिंग्स एक क्रॅडल गार्डिंग इन बिटवीन 11 KV अँड 11 KV मे काइंडली बी प्रोव्हाइडेड ॲज पर द प्रोविजन ऑफ द अबाव फोटो रेग्युलेशन रेड अँड शोन. सिमिलरली देर आर ऑल नंबर अदर सेफ्टी प्रोव्हिजन्स डूज ऑल्सो शॅल बी फॉलोड. आणि जर यंत्रणेतल्या लोकांनी मी जे काही बोलतो याच्याकडे लक्ष द्यायचं आणि ठरवलं असेल तर माझा नाईलाज आहे. मग जनता जाणे आणि हे मंडळी जाणे. फक्त मला दोष नको तो माहिती असून मी सांगितलं नाही किंवा अंदाज सांगितला नाही. कृपया याच्यामध्ये कोणते कोणते रेग्युलेशन मोडले काय मोडले कोणता कायदा मोडला पूर्ण रेकॉर्ड माझ्याकडं आहे. लिटरेचर माझ्याकडं आहे. ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी मला कॉन्टॅक्ट करावं. अँड फॉर सच टेक्नो लिगल वेल एक्सप्लेन्ड व्हिडिओज काइंडली सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल सो दॅट यू अँड प्रेस आयकॉन बेल बटन सो दॅट यू कॅन गेट द नोटिफिकेशन ऑफ सच इम्पॉर्टंट सेफ्टी रिलेटेड व्हिडिओज सो दॅट द फ्युचर जनरेशन इज शेअर्ड from the hazards of the electricity. Thank you. Namaskar.